श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार मंगळवार आणि आज आलेला आहे दिवाळीचा अतिशय महत्वाचा सण धनत्रयोदशी जिला आपण धनतेरस या नावाने सुद्धा ओळखतो हा दिवस आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील तेराव्या दिवशी येतो या दिवसाला उदय व्यपिनी त्रयोदशी असेही म्हणतात दिवाळीच्या दोन दिवस हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी लोक आपल्या घरातील साफसफाई करतात दिवाळीच्या वस्तू खरेदी करतात आणि मिठाई देखील बनवली जाते सोने आणि स्वयंपाक घरातील नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशी हा शुभ दिवस मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार भगवान धन्वंतरीचा जन्म धनतेरस म्हणजेच दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो जेव्हा भगवान धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश होता हिंदू धर्मानुसार ते आयुर्वेदाचे देवता आहेत या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंती या नावानेही धनत्रयोदशी साजरी केली जाते हिंदू पौराणिक कथांमध्ये धनत्रयोदशी हा शुभ दिवस मानला जातो कारण या दिवशी धनाची देवता कुबेरासह देवी लक्ष्मी समुद्रमंथनाच्या वेळी महासागरातून अवतरली होते असे मानले जाते तेव्हापासून लोक देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांना यशस्वी जीवन जगण्यासाठी देवी आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना करू लागले धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या चांदी सारख्या मौल्यवान धातूंची खरेदी करणे हे देवी लक्ष्मीचे घरात स्वागत करण्यासाठी खूप शुभ मानले जाते त्याचबरोबर नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा घर कार दागिने खरेदी करण्यासाठी धनुत्रयोदशीचा दिवस अत्यंत शुभ आहे या दिवशी भगवान धन्वंतरी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची विधिवत पूजा केली जाते यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही तुमच्या घरातील धनामध्ये तेरा पटीने वाढ होते अशी मान्यता आहे सोबतच या दिवशी काही उपाय देखील केले जातात तर असाच एक अतिशय प्रभावी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीचा उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये संध्याकाळी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू दिव्याखाली ठेवल्यामुळे तुमच्या आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होईल तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही घरामध्ये सुख समृद्धी येईल घराची भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे संध्याकाळी दिव्याखाली जी वस्तू ठेवायची आहे नंतर त्या वस्तूच काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपण धनत्रयोदशी हा सण साजरा करण्यामागे काय कारण आहे निश्चितच आर्थिक अडचणी दूर होऊन घरामध्ये भरभराटी राहो यासाठी देवाची आराधना तर या दिवशी भक्त मनोभावे पूजा तर करतातच परंतु पूजेसह काही सोपे उपाय केले तर धनासंबंधित संबंधित अडचणी दूर होऊ शकतात कारण या दिवशी शुभ कार्य केल्याने त्याच्या तेरा पटीने लाभ होतो असेही म्हणतात जर आपल्या घरामध्ये अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागत असेल घरामध्ये भरपूर नकारात्मकता असेल वास्तुदोष असतील तर आपण कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये आपल्याला अपयशच येतं अनेक अडचणी अडथळे आपल्या मार्गामध्ये येतात आपली प्रगती होत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कलह होतात घरामध्ये आजार पण वाढतात घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो आणि मग महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम असते मग तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी या न त्या न न ना त्या दुसऱ्यांकडून पैसे उधार घ्यावे लागतात कर्ज घ्यावं लागतं कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडत नाही तर हे जे काही दोष तुमच्या भोवती आहे तुमच्या भोवती नकारात्मकता आहे तुमच्या घरात असलेले वास्तुदोष आहेत ते दूर करण्यासाठी काही विशिष्ट तिथींना उपाय केले जातात आणि धनत्रयोदशीच्या दिवशी हा अतिशय प्रभावी उपाय केल्याने तुमच्या धनामध्ये तेरा पटीने वाढ होते घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती संपूर्णपणे नष्ट होते एवढा हा प्रभावी उपाय हो आहे तर धनत्रयोदशीच्या दिवशी तेरा दिवे लावण्याला देखील महत्व आहे हे तेरा दिवे तर आपल्याला लावायचेच आहेत पण त्याचबरोबर हा दिव्याचा उपाय देखील करायचा आहे या दिवशी तेरा दिवे घराच्या आत आणि तेरा दिवे घराच्या बाहेर ठेवायचे असतात यांनी दारिद्र्य काळोख आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आज धनत्रयोदशीच्या दिवशी काही शुभ वस्तूंची देखील खरेदी केली जाते त्यामध्ये दिवे देखील खरेदी केली जातात मातीच्या दिव्यांचा मान असतो ते दिवे लक्ष्मी पूजनासाठी लागणारा झाडो यासह अनेक शुभ वस्तूंची खरेदी केली जाते आणि हा उपाय करण्यासाठी देखील एक नवीनच दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो देखील मातीचीच पंथी या उपायासाठी वापरायची आहे आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे धनत्रयोदशीची ज्यावेळेस आपण शुभ मुहूर्तावरती पूजा करणार आहोत त्याच वेळेस करायचा आहे तर आज धनत्रयोदशीची पूजा करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो संध्याकाळी सात ते रात्री आठ वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत असणार आहे या शुभ मुहूर्तावरती आपल्याला आज धनत्रयोदशीची पूजा करायची आहे ज्यामध्ये भगवान धन्वंतरी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे आणि त्या पूजा समोरच आपल्याला हा दिव्याचा उपाय देखील करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला नवीनच पंथी घ्यायची आहे दिवाळीच्या वेळेस आपण नवीन पंथ्या खरेदी करतो तर आज जर तुम्ही पंत्यांची खरेदी केली असेल तर त्यातली एक पंथी तुम्हाला घ्यायची ती पाण्याने स्वच्छ धुवायची उन्हामध्ये ती वाळून घ्यायची आहे जेणेकरून हा उपाय करण्यासाठी आपल्याला अशी कोरडी पंती मिळेल आता अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा उपाय करणार आहोत तर भगवान धन्वंतरीच्या पूजेच्या आधी आपल्याला घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची हातपाय स्वच्छ धुवायचे त्यानंतर आपल्याला आज दिवाळीचा अतिशय महत्वाचा दिवस असल्याने छान तयार व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला धनत्रयोदशीची पूजा मांडणी करायची आहे आणि पूजा मांडणी केल्यानंतर मग आपल्याला हा दिव्याचा उपाय करायचा तर जी मातीची पंथी आपण घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचंय गायीचंच तूप लागणार आहे गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरा म्हशीच्या तुपामध्ये चिमुळभर हळद टाकायची गाईच तूप वापरलं तर हळद टाकण्याची गरज नाही पण तुपाचाच दिवा लावायचा आहे कारण ही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीची सेवा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला जी वात घालायची आहे ती म्हणजे जोडवात दोन वाती घ्यायच्या दोन वातींची एक वात करायची आणि ती तुपात भिजून घ्यायची आणि या दिव्यामध्ये आपल्याला घालायची आहे वातीचं वरचं टोक आपल्याला कुंकू आणि लाल करायचं आहे आता त्यानंतर आपल्याला या दिव्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी एक मातीचं भांड तुम्हाला घ्यायचं आहे मातीचं भांडण नसेल तर एक मोठ्या आकाराची पण ती तुम्हाला घ्यायची आहे किंवा तुम्ही तांब्याची पितळेची प्लेट घेऊ शकता किंवा अगदी विड्याचं जोड घेतली तरीही चालतील आता तुम्हाला या दिव्याखाली जे आसन द्यायचं आहे म्हणजे दिव्याखाली जी महत्वाची वस्तू ठेवायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी ती म्हणजे खडेमीठ मीठ जे आहे ते धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलं जातं त्यामुळे हे मीठ तुम्हाला घरातलं नाही तर नवीन एक पॅकेट आणायचं आहे आणि त्या पॅकेटमधलं मीठ तुम्हाला थोडस काढून घ्यायचं आहे उरलेलं मीठ तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचं या दिवशी धण्याची खरेदी केली जाते खडे मीठ खरेदी केलं जातं सोबतच लक्ष्मी पूजनासाठी लागणारा झाडू देखील खरेदी केला जातो तर खडे मीठ आपल्याला आज खरेदी करून आणायचं त्यातलं मीठ आपल्याला घ्यायचं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे आर्थिक आघाडीवरील समस्या वारंवार येत असतील तर मिठाचे काही उपाय अत्यंत उपयुक्त ठरू शकतात तर साधं मीठ नाही तर खडे मीठच आणायचे मीठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे खडे मीठ जे आहे ते देवी लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं याशिवाय मिठामध्ये आकर्षून घेण्याची क्षमता असल्याने काही उपायांनी घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा अगदी मोठ्या प्रमाणात संचार होऊ शकतो राहू केतूचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी हे मीठ उपयुक्त मानले जाते तर म्हणूनच आपल्याला थोडस खडे मीठ जे मातीचं भांड किंवा मोठ्या आकाराची पंती किंवा प्लेट आपण घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला खडे मीठ ठेवायचं आहे आणि त्यावरती आपण जो दिवा तयार केलेला आहे तो दिवा ठेवायचा आहे आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा त्यानंतर दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा एक फूल ठेवायचा आहे त्याचबरोबर धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर या दिव्यामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला काही महत्वाच्या वस्तू ज्या देवी लक्ष्मीला प्रिय आहेत त्या देखील टाकायच्या आहेत त्यामध्ये एक अखंड लवंग वेलची आणि एक कवडी टाकायची आहे आता ह्या सगळ्या वस्तू आपल्या घरात असतातच जर कवडी नसेल तर तुम्ही आजच्या दिवशी ती खरेदी करू शकता आणि कवडी तुम्हाला मिळाली नाही किंवा अन्न शक्य नाही झालं तर एक अखंड लवंग आणि वेलची तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आता एवढा सगळा हा उपाय करून झाल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील या दिव्यासमोर करायच्या आहेत तर त्या सेवामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी व्यंकटेश स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर सोळा वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राचं पठन करायचंय सोळा वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा तुम्हाला कुबेर मंत्राचं पठण करायचंय सोळा वेळा तुम्हाला नवारणव मंत्राचं पठन करायचं आहे आणि त्यानंतर एक मा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे एवढी सेवा तुम्हाला त्या मिठाच्या दिव्यासमोर करायची आहे हा दिवा जोपर्यंत जळतोय तोपर्यंत जो तो 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 जळू द्यायचा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाले की या पूजेमधील हा दिवा उचलायचा या दिवेमध्ये असलेल्या सर्व वस्तू तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या कवडी स्वच्छ धुवून तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे या दिव्याखाली आपण जे खडे मीठ वापरलेलं आहे त्याचं काय करायचं तर त्या मिठाने घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतलेली असते त्यामुळे त्या मिठाला स्पर्श न करता अगदी अलगद तुम्हाला ती प्लेट किंवा मातीचं भांड उचलायचं आणि ते तुम्हाला किचन सिंक मध्ये मीठ सगळं टाकून द्यायचं आहे म्हणजेच पाण्यासोबत तुम्हाला ते प्रवाहित करायचं आहे घरामध्ये ते खडे मीठ तसंच ठेवायचं नाही नाहीतर तुमच्या घरातील वास्तुदोष अजून वाढू शकतात तर असा हा अतिशय प्रभावी अखंड लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आज धनत्रयोदशीच्या दिवशी प्रत्येकाने आवर्जून करावा आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी त्या सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ